स्वच्छता ही सेवा अभियानात मंगळवारी सकाळी शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून महालक्ष्मी उद्यान परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यात उद्यास्तून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा संकलित करण्यात आला. हे उद्यान खासगी तत्त्वावर चालवण्यास देण्यात आलं आहे. उद्यानात स्वच्छता नसेल तर ठेका तात्काळ रद्द केला जाईल अशी तंबी आयुक्त यशवंत डांगे यांनी ठेकेदार संस्थेला दिली आहे. अभियानात केशवराव गाडीलकर आणि म्हात्रे विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांसमवेत परिश्रम आणि मेहनत घेऊन उद्यानातील कचरा साफ केला. आयुक्तांनीही त्यांच्या या कामाचं कौतुक केलं. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सवय अंगी बाळगल्यास भविष्यात त्यांचे चांगले परिणाम दिसून येतील. स्वच्छतेबाबत स्वतःपासून सुरुवात केल्यास स्वतःची आणि आपल्या शरीराचीही प्रगती होईल असे मत आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केले. दरम्यान महालक्ष्मी उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा आढळून आल्यानं आयुक्त यशवंत डांगे यांनी उद्यानाच्या ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले. विद्यार्थ्यांनी आणि आयुक्तांनी स्वतः कचरा उचलून साफ केला. उद्यान BOT तत्वावर चालवण्यास दिले आहे. यापुढे उद्यानात साफसफाई व्यवस्थित न ठेवल्यास ठेका तात्काळ रद्द करण्यात येईल असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी दिला आहे.